माय मराठी माय बोलीचं महा चॅनल म्हणून नाथ महाराज सरच म्हणतात भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात वा 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 सूप चाटूचे केले देव ऋषी सूप चाटूचे केले देव ऋषी या भूताने धरिले केशी या भूताने धरिले केशी मंडुलारे कोंबडा उतारा या भूताने धरिला सीथारा खेळा पिटीला या भूताने धरिला सीथारा म्हणून शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज या ठिकाणी दोन भूताचं सांगतात की मधीच आपण संतांची ज्ञानाची शिदोरी आणि फक्त दिखावा न करता आपण सूप चाटू याला देव ऋषी म्हणून घेतलं कारण श्रद्धा कोणती अंधश्रद्धा कोणती यातला फरक सुरुवातीला संतांनी सांगितला आणि ती श्रद्धा आणि अंधश्रद्धा या भूताच्या माध्यमातून नाथ महाराज सांगतात की श्रद्धेरूपी देवाला शरण जावं आणि ही अंधश्रद्धा सोडून देवावी म्हणून सूप चाटूला देव ऋषी करून आपली अधोगती करून घ्यायची नाही म्हणून नाथ महाराज म्हणतात का भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई भूत जबर मोठे ग बाई भूत अंगात आले भूत जबर मोठे ग बाई भूत झालं लॉकडाऊन पडलं दोन वर्ष झालं लॉकडाऊन पडलं दोन वर्ष झालं माझ्या तुकोबरायांची वारी झाली नाही की रे बरोबर अरे कोरोनाच महाभयंकर संकट आणि दोन वर्षातन देहू नगरीत आम्ही सगळी भक्त मंडळी जमलो की रे आमचा पान फिटला रे देवा काय झालं काय झालं सोशल डिस्टन्सिंग सोशल सामाजिक अंतर सामाजिक कार्यक्रम देखील विश्व कल्याण मानव सेवा संस्था वा वा कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे वा आणि ज्या संस्थेला समजलं ते संस्था आज माधवानंद प्रभू इंचगरी मठाची सेवा गोरगरीब मुलासाठी गोरगरीब मुलासाठी अनाथ आश्रम फुकट फुकट सेवा आणि म्हणून हीच हे नाथ महाराज सांगतात म्हणून आपण चांगलं भूत धरलं पाहिजे खरं का महाराज म्हणून भूत जबर मोठे ग बाई झालं झडपण करगत बाई भूत जबर मोठे ग बाई झाली झडपण करगत काय भूत जबर मोठे ग बाई झाली झडपण कर भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला वा वा आणि साठ पोरे झाली त्याला नारद मुनींची देखील अशी एवढी मोठी कथा आहे ह्या कुबुद्धीच्या भूतानं नारद मुनींना देखील सोडलं नाही नाथ महाराज कोणती दोन भूत सांगतेत लिंबा खाल्लं नाही फुला खाल्लं नाही
गाड्यावचं नाही वाटचं नाही, एक म्हणजे कुबुद्धीचं आणि दुसरं म्हणजे सुबुद्धीचं भूत। नाथ महाराज सांगतात, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज सांगतात, म्हणून नाथ महाराज काय म्हणतात, नारद मुनींना देखील वासनेच्या भूतांनी सोडलं नाही, म्हणून देवा 108 बायका किरे तुला, म्हणून ही कथा देखील तुम्हाला माहित आहे। नारद मुनी पश्चातापीच्या आगीमध्ये होरपडले, गंगेत जाऊन बुडले आणि वर आले ते म्हणजे 60 संवत्सर आणि 61 वी येणारी कपिला षष्ठी 60 वर्षानंतर, म्हणून हे कुबुद्धीचं भूत नारद मुनीला लागलं, म्हणून गंगेत बुडावं लागलं, निर्मळ व्हावं लागलं, म्हणून नाथ महाराज सरळ सरळ सांगतात, भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करगत काही, भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करगत काही, भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करगत काही। मग बुद्धीचं भूत कुणाला लागलं, कुणाला कुणाला लागले, भूत लागले ध्रुव बाळाला, भूत लागले ध्रुव बाळाला, आणि उभा तो अरण्या अरण्यात ठेला। बरोबर का, नारद मुनीच भूत कुबुद्धीच आणि एवढ्या एवढ्या ध्रुव बाळाला सुबुद्धीचं भूत लागलं। शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज ह्या भारुडाच्या माध्यमातून सांगतात, काय सांगतात महाराज, एवढं भूत लागलं, एवढं भूत लागलं आमच्या ध्रुव बाळाला स्वतःच्या पोटच्या बापाने, बापाने किती छेड करावा, वा वा वा, उठता बसता भगवंताचं नाव घेतलं की दणका दणका दणका, परंतु तेला टाकलं उकळत्या खांबाला बांधलं हातीच्या पाया खाली दिलं, पर भगवंताचं नामस्मरण थांबलं का, व नाही नाही, म्हणून ध्रुव बाळाला आडळ स्थान दिलंय, ताऱ्याला कुणीही खाली खेचू शकत नाही, म्हणून हे सुबुद्धीचं भूत आहे। म्हणून महाराज काय म्हणतात, भूत डबर मोठे गबाई झाली झडपण करगत काही, भूत डबर मोठे गबाई झाली झडपण कर झाली झडपण करगत काही, झाली झडपण करगत काही, भूत डबर मोठे गबाई झाली झडपण करगत काही, भूत डबर मोठे गबाई झाली झडपण। हो 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 हो, पर महाराज ह्या आपण 21व्या शतकामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सगळं फास्ट झालं की जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती घर बसल्या लगेच गल्लीतली माहिती दिल्लीत, दिल्लीतली माहिती गल्लीत मोबाईलवर कळती का नाही, वा वा जग किती फास्ट झालं। परंतु ह्या फास्टच्या जगामध्ये विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तर ही गाडी कधीच थांबणार नाही, थांबल का गाडी, म्हणून विज्ञान आणि अध्यात्म जर सिद्ध करायचं असलं तर माझ्या महाराजांचे ग्रंथ आहेत, कथा आहेत, पुराण आहेत, भागवत आहे, म्हणून डोळा पाहावी पंढरी, म्हणून महाराज ज्ञान होया ज्ञानाची ऐसावर या टीकेची, म्हणून कितीतरी प्रमाण देता येतील, म्हणून नाथ महाराज सांगतात ही दोन ही दोन्ही ही भूत प्रत्येकाच्या ठाई आहेत, म्हणून एका जनार्दनी हे भूत आणि सर्वा ठाई सदो बर का, नाथ महाराजांना देखील सुबुद्धीच्याच भूताने झपाटलं होतं, म्हणून एवढी ग्रंथ संपदा आपल्याला दिली, भागवत दिलं, कुठ साहित्य दिलं, भारुड दिली, गवळणी दिल्या, कितीतरी साहित्य दिलं, महाराज स्वतःच नाव कधीच नाही, तप्पे विना दैवत दिदल्या विना प्राप्ती गुजे विना हित कोण सांगे, हे हितगुज गुरु आपल्याला सांगत असतात, ज्ञान रूपी अमृत पाजत असतात, म्हणून गुरुंचं नाव एका जनार्दनी प्रत्येक चरणाच्या माग, म्हणून ह्याच्यापेक्षा मोठा दाखला गुरुचा नाही, म्हणून देवानी देखील सांगितलंय, हो पांडुरंगानी देखील सांगितलंय, जर तुम्हाला सिद्ध करून घ्यायचं असेल तर आळंदी पंढरीच्या वारी करा, चला ज्ञानोबा रायांचं भजन करा, म्हणून भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करूगत काही, भूत जबर मोठे गबाई झाली झडपण करूगत, भूत जबर मोठे म्हणून आता हे कोरोना नावाचं भूत आपल्या
देशातून महाराष्ट्रून हद्दपार झालं या हो, म्हणून तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे, ज्ञानोबारायांच्या चरणी मस्तक व्हायचं आहे हो। भगवंता।